या क्षणाची काही चित्र आपल्यासमोर येणार आहे, ती म्हणजे विधिमंडळ लिफ्ट जवळ फडणवीस उद्धव ठाकरे हे एकत्र आले. फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, दरेकर, प्रसाद लाडही त्याच लिफ्ट मध्ये होते. या क्षणाची ही तीन महत्वाची दृश्य आपण पाहतोय, ती म्हणजे चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे यांची आज झालेली भेट, आमच्या 31 जागा या संदर्भात चर्चा झाली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीस अचानकपणे झालेली भेट, एकाच लिफ्टमधून त्यांचा झालेला प्रवास, आणि उद्धव ठाकरे सविस्तर या भेटी संदर्भात बोलणार असल्याची देखील पत्रकार परिषद त्याची तयारी. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवणे आणि त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर देखील आहे. खरं तर वेदांत, आजची सकाळ ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेगळी आहे, कारण वेगवेगळी दृश्य आपण सातत्यानं दाखवतोय आणि अनेक राजकीय घडामोडी, विधिमंडळाचं अधिवेशन, अनेक गोष्टी घडताना दिसतात, थेट आपल्याकडे येतोय. वेदांत, विशाल, एक प्रसंग जो एक व्हिडिओ आपण बघतो त्यामध्ये स्वतः प्रवीण दरेकर तिथे होते, त्या संदर्भात आपण त्यांना विचारूयात. एक व्हिडिओ आम्ही बघतो ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तुम्ही सुद्धा तिथे आहात, तुम्ही नंतर लिफ्टच्या बाहेर येतात, काय नेमकी चर्चा झाली या 1-1.5 मिनिटामध्ये? नाही, लिफ्टमध्ये शिरत असताना त्या ठिकाणी मी होतो, उद्धवजी आले, देवेंद्रजी आले, आणि आम्ही तिघे चौघे लिफ्टमधनं विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी त्या ठिकाणी चाललो होतो. आणि तेव्हा कोणीतरी उल्लेख केला की असे एकत्र या बरं होईल, अशा अर्थाचं बोलणं झाल्यावर त्यांनी माझ्याकडं अंगुली निर्देशन केला आणि देवेंद्रजींना सांगितलं ह्याला पहिला बाहेर काढा, मग उद्धव ठाकरे म्हणाले असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी बोललो, तुमचं अजून पोट भरलं नाही का? मी शिवसेनेतना बाहेर काढून जाऊन, चला जर तुमचं म्हणणं हे खरं असेल तर मला बोललो देवेंद्रजी बाहेर काढा. पण बोललो उद्धवजी बोलतात तसं नाही आहे, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आणि असं बोलून आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातलं उत्तर मिळालं, ते विरोधी पक्षाच्या दिशेला गेले, आम्ही सत्ताधारी पक्षाच्या दिशेने आमचा देवेंद्रजींच्या बरोबर प्रवास सुरू झाला, त्याच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षात बसायचं निश्चित केलेलं आहे आणि आमचा सत्तेच्या दिशेने पुन्हा प्रवास जाणार. काही बॉडी लँग्वेज अशी दिसली नाही? नाही नाही नाही, अजिबात. दुसरा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांची कॅबिन आहे अहमदा जानवेंची, त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील चॉकलेट देत आहेत उद्धव ठाकरेंना, ते तिकडे पेढे देत आहेत चंद्रकांत पाटील. अरे, अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, तर सारखं त्यांना चॉकलेट दिलं जातं याचं आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय. संभाजीनगरच्या लोकसभेची जागा त्यांना मिळेल असं वाटत होतं, उद्धवजींनी शिवसेनेनं त्यांना चॉकलेट दिलं, पण प्रत्यक्षात उमेदवारी खैरेनं दिली. मग अंबादास दानवेंना चॉकलेट चंद्रकांत दादांनी दिलं, बाबा तुम्हाला सारखं चॉकलेट दिलं जातं आहे तर तुमच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे दुसरीकडे पेढे पण देत आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील अनिल परब यांचं अभिनंदन करतायत निवडणुकीचा निकाल लागण्यात, त्याच्याकडे कसं बघायचं? नाही, हे बघा, आपण महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीनी परंपरा आहे, आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो, याचा अर्थ त्यांनी निवडून यावं विरोधी पक्षाचं असं कधीच नसतं. शुभेच्छा नाही देत, जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर अभिनंदन करत अनिल परब बोलतो ना, शेवटी प्रत्येकाला आपण कॉन्फिडन्स देत असतो ना, आणि महाराष्ट्रात आपण बोलतो एकमेकांना, त्याच्यामुळे त्याचा अर्थ अशा अर्थाने काढण्याचं काही कारण नाही. वेगळं वातावरण आज पाहायला मिळालं एक, मला वाटतं महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे, आणि या राजकारणामध्ये जर अशा प्रकारचा सुसंवाद त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ विचारधारेशी घट्ट राहिलाच पाहिजे, परंतु टोकाची जी दुश्मनी राजकीय होते आणि जर अशा प्रकारच्या सुसंवादात ना पुन्हा एकदा राजकीय वातावरण जर सुसंस्कारित होत असेल तर महाराष्ट्रासारख्या राज्याला त्याची आवश्यकता आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे विशाल, आपण बघितलं प्रवीण दरेकर त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे हा सगळा घटनाक्रम होता, आणि त्यांनी हे पण सांगितलं की अशा प्रकारे हलकं फुलकं वातावरण हे विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी असायला हवं. आणि एकूणच दोन जे आपण व्हिडिओ बघितले त्या दोन्ही व्हिडिओमधलं खरं तर जी काही चर्चा झाली ती प्रवीण दरेकर यांनी आपल्याला सांगितली. विशाल, ABP माझा उघडा डोळे बघा नीट.